खेल रहे आविष्कार, लॉन्ग स्ट्राइकर एंड पे खेल रहे निकेतन और गेंदबाज है निकेश। पहला मैंडेटरी पावर प्ले, दो खिलाड़ी गज के बाहर, बाकी खिलाड़ी अंदर। राइट आर्म ओवर द विकेट दायत के बल्लेबाज के लिए। बैकफुट पर जाकर इस गेंद को उड़ाया है हवा में, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा। दूसरे रन के लिए दौड़ चुके हैं, सीमा रेखा के नजदीक गेंद को पकड़ लिया, तीसरे के लिए दौड़ चुके और इसी के साथ रन का मौका, लेकिन तीन रन दौड़ के पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में। तीन रनों के साथ जय भोले टीम का खाता ओपन और तीन रन मिले बल्लेबाज यहां आविष्कार को। आविष्कार को इस बार तीन रन मिले, तीन रनों के साथ खाता ओपन किया है। टॉस जीता है जय भैरी टीम ने। जय भैरी टीम ने दो मुकाबले जीते और जय भोले टीम ने तीन मुकाबले जीते। आई नवलाई टीम ने तीन मुकाबले जीते हुए। नेक्स्ट मैच श्रीदेव वेलनेश्वर ए बनाम श्री विट्ठल रखुमाई के बीच मैच होगी आज। इस मैच के बाद क ग्रुप की और एक बार हवा में इस गेंद को खेल दिया। पॉइंट फील्डर गेंद के पीछे दौड़ रहा है। एक और इसी के साथ ये दो रन इकट्ठा कर चुके बल्लेबाज निकेतन। आइकॉन खिलाड़ी निकेतन है और आइकॉन खिलाड़ी इस बार जगह गेंदबाज निकेश। सुंदर ये जबरदस्त खारवी समाज प्रीमियर लीग 2023 का आयोजन, खूबसूरत मैदान, लोगों की तादाद देखिए, दर्शक दर्शक और दर्शक की नजर आ रहे हमें। बाया दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के अंदर बायात के बल्लेबाज के लिए निकेश की तीसरी बॉल। इस बार ठीक ठाक संपर्क हुआ नहीं, लेकिन गेंद मिड विकेट के क्षेत्र में जा चुकी है जहां फील्डर मौजूद है। जिन्होंने गेंद को फील्ड किया तब तक के लिए एक सिंगल मिलेगा। एक सिंगल के साथ निकेतन पहुंचे तीन पे, आविष्कार के रे तीन पे। बोर्ड के ऊपर नजर डाले तो रन बन चुके, जय भोले टीम का स्कोर 6। स्ट्राइक के ऊपर इस बार आविष्कार आ चुके। चौथी बॉल होगी, शॉर्ट डिलीवरी जरूर थी, लेकिन इस बार बैकफुट पर जाकर पुल करने का प्रयास असफल साबित हुआ है। क्रिकेट में जब शॉर्ट पिच डिलीवरी हो जाती है, जिसे मराठी में कहते हैं माकूल ठप्प्याचा बॉल, तो इस बॉल के ऊपर बल्लेबाज को मारने के लिए बड़ा मौका हो जाता है, लेकिन इस बार ठीक ठाक संपर्क हुआ नहीं गेंद और बल्ले के बीच। ये गेंद डॉट चली गई है। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। ऐसे हालात में चार गेंदें खत्म हो गई, दो गेंदों का खेल अभी तक शेष है। पांचवी गेंद राइट आर्म राउंड विकेट से दाएं हाथ के गेंदबाज, दाएं हाथ के बल्लेबाज के लिए गेंदबाजी कर रहे हैं। इस बार लॉब की हवा में पॉइंट फील्डर के ऊपर से गेंद गैप में चली गई है। कवर खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे और इसी के साथ दो रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में, काफी खूबसूरत तालमेल। दो रनों के बदौलत टीम का स्कोर आगे बढ़ चुका है और स्कोर पहुंच चुका है 8 के घर में। आखिरी बॉल शेष इस पहले मैंडेटरी पावर प्ले की और दूसरे ओवर के लिए तीन खिलाड़ी गज के बाहर होंगे। अब आविष्कार इस दो रनों के साथ पहुंच चुके हैं 5 पे। तीन पे खेल रहे निकेतन। एक बार फिर से शॉट डिलीवरी और शानदार तरीके से पुल कर दिया है। गेंद चली गई है डिफेंस सीमा रेखा के बाहर। शानदार दंदन था वह चौवा। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग। हाँ बिल्कुल, रायगढ़ जिला हमारा, रायगढ़ जिला की प्रीमियर लीग सिरडोन गांव में हुई थी। मंगेश वाकड़ीकर साहब इनके नेतृत्व में, संत दादा चौधरी, और उन्होंने पूरी मेहनत के साथ रायगढ़ की प्रीमियर लीग नवंबर में हो जाती है और मंगेश वाकड़ीकर साहब हमारे बड़ी मेहनत और मशक्कत के साथ इस प्रीमियर को योगदान देते रहते। यस, तो सेकंड बॉलर आए खुद कप्तान आकाश। यस, धन्यवाद धन्यवाद डीजे। तो अब तो केपीएल चल रही है, खारवी समाज प्रीमियर लीग 2023।
आकाश टॉस करने के लिए, आकाश गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं। टीम का स्कोर 12 विदाउट लॉस। राइट अमर विकेट। इस बीच याद देखिए घुमाने गई थी, अपील की, अपील की मांग की अंपायर राजेंद्र घरदादा के पास आकाश ने, और खुद आकाश जी को ये बता रहे कि जो पिचिंग हुई बॉल की वो स्टंप को छोड़ के हो चुकी है अपील। इसका मतलब हमारी मांग पूरी करो, और अपील करने की दो ही जगह, एक है कोर्ट और एक है क्रिकेट का मैदान, बाकी अपील किधर नहीं है। और बहुत ही बढ़िया बॉल आगे भेगी थी गेंद को, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। टीम का स्कोर 12 के घर में जय भोले टीम का स्कोर है 12। जय भोले टीम ने 3 मैचेस जीते हैं, जय भैरी टीम ने 2 मैचेस जीती हुई। और शानदार तरीके से इस बार देखा जाए स्वीप जरूर किया है, लेकिन क्या होगा, एक तो सिंगल मिल चुका है बढ़िया से रक्षण शॉर्ट पॉइंट लेग फील्डर का, एक सिंगल पे संतुष्ट होना पड़ा बल्लेबाज निकेतन को, और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 13 के घर में। 3 गेंदे अभी तक शेष है दूसरे मैंडेटरी पावर प्ले की, 3 खिलाड़ी बॉन्ड लाइन पे तैनात कर सकते और बाकी खिलाड़ी दायरे के अंदर, मतलब 30 गज के बाहर 3 खिलाड़ी रख सकते। दाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर आ चुके, एक लॉन्ग ऑन खिलाड़ी है, एक डीप मिड विकेट के ऊपर खिलाड़ी तैनात कर दिया है, और एक इस बार देखा जाए डीप कवर पॉइंट के ऊपर खिलाड़ी तैनात है। आखिरी 3 बॉल शेष है, जय भोले टीम का स्कोर है 13 विदाउट लॉस। वो अच्छी बॉल थी लेकिन कट करने गए थे, एक तो सिंगल जरूर मिलेगा भाई का इशारा अंपायर की तरफ से, मगर अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 14। 4 गेंदे खत्म हो गई, 2 गेंदों का खेल अभी तक शेष है। फील्डिंग में परिवर्तन हो रहा है क्योंकि दाया बाया बल्लेबाज मैदान के अंदर है, जैसी भारत की मशहूर जोड़ी थी दाया बाया कॉम्बिनेशन के तौर के ऊपर, भारत के मास्टर बास्टर भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर साहब, और बंगाल टाइगर भारत के भूतपूर्व डैशिंग कप्तान सौरव गांगुली साहब, जिनके नेतृत्व में हरभजन नेहरा शिवेंद्र सेवाग, और इस बार हवा में मिड विकेट की एरिया में, और छली 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 छरन के लिए खटे। और स्कोर पहुंचा है इस बार देखा जाए 10 के घर में खुद का स्कोर निकेतन का, और टीम का स्कोर पहुंचा है जय भोले टीम का 20 के घर में। आखिरी बॉल शेष इस ओवर की, अंतिम बॉल स्पेल अंपायर के नजदीक फील्डर ही, शॉट डिलीवरी शानदार तरीके से इस बार देखा पुल कर दिया है, गेंद चली गई एक बार फिर से डीप फाइन से मारेगा के बाहर, शानदार दंडनता हुआ चौवा ठोकम ठोक लीजिए। सभी ने देखा होगा 14 रन पे खेल रहे निकेतन, एक छक्का एक बाउंड्री 2 सिंगल एक डबल, उसे 7 दे रहे आविष्कार, जो व्यक्तिगत याद देखा जाए तो मेरे हिसाब से 10 पे खेल रहे, एक बाउंड्री एक टिबल एक डबल और एक सिंगल के साथ। 2 ओवर खत्म हो चुके, रन बन चुके 24, बिना कोई विकेट के नुकसान पे तेज तर्रार ये पार्टनरशिप चल रही है। क्रिकेट का खेल ये भागीदारियों का खेल है, कही दे ना कि लड़का लड़की घर से भाग गई और माँ बाप के हाथ में मिले तो मारपीट, नहीं तो जोड़ी फीट है।
24 स्कोर, 12 का पारा चल रहा है हर ओवर में, 12 के 12 और 12 तो नहीं 24। डीजे ऑपरेटर हमारे कौन है? विजय पावस्कर, जिन्होंने कई लेकर जाए तो मशीन की बटन दबाई हुई। आज खुद और बहुत ही बढ़िया, इस बार सलमान ने, सलमान का डीजे वो खुद लेने जा रहे हैं, लेकिन उसके पेट के ऊपर लात मत मारो। लेकिन अच्छा काम कर रहे हैं, 24 स्कोर विदाउट लॉस से काम चल रहा है। दो ओवर की समाप्ति के बाद अभी तक 24 गेंदों का खेल शेष है, लेकिन अब जय भैरी टीम की तरफ से बॉलर आ चुके हैं, जिन्होंने इस बार देखा जाए मेरे हिसाब से पहला ओवर फेंका था, जो निकेश गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं। तीन मुकाबले जय भोले टीम ने जीते हुए और जय भैरी टीम ने दो मुकाबले जीते, आई नवलाई टीम ने तीन मुकाबले जीते। तीसरा ओवर लेके निकेश आए हैं, क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका था, अनादि काल तक चलने वाला है, इसे हम कहते बूंदे टकला, इसे बूंदा कहते हमारे आई ग्रामीण क्रिकेट में। ये जब गेंद निकालने में बल्लेबाज कामयाब बने तो ठीक, नहीं तो दंड अस्त व्यस्त हो जाता है, स्कोर हंस रहा है गाली गाली। 24 स्कोर, जोरदार प्रहार और कह दिया है, पकड़ ले ए भाई साहब, जज करना बहुत इंपॉर्टेंट बात, छक्का। देखिए मैंने कह दिया ना, जैसे याद आ गई, ये गाना सुनने के बाद संगीत विजय कठिन जी का, संतोष जी पांचाल, अनंत पांचाल हो जाए, श्रीकांत नारायण और हमारे माली साहब, इनकी बहुत ही पसंदीदा सिंगर शैला चिकली जी। 34 मोर लॉर्ड फुट ऑफ गेंद, गली के क्षेत्र में गेंद को पकड़ लिया है, एक सिंगल जरूर मिलेगा, 400 रुपए तो के इनाम आविष्कार को मिल चुका है। एक सिंगल के साथ जय भोले टीम का स्कोर है 35, 35 के घर में विदाउट लॉस से काम चल रहा है, तेज तर्रार ये भागीदारी देखने को मिल चुका है। क्रिकेट का खेल भागीदारियों का खेल है, आप सभी ने देखा होगा 376 की ईडन गार्डन के मैदान के ऊपर राहुल द्रविड साहब और हमारे वी एस लक्ष्मण साहब जी का वो बेहतरीन तरीके से खेली हुई भागीदारी आज भी हमें याद है। अष्ट ने हमारे ऊपर फौलन दिया था, उस फौलन को तोड़ के और उसके बाद हरभजन जी की हैट्रिक और उसके बाद हिंदुस्तान ने जीत हासिल किया, लेकिन वो जीत हासिल करने में बड़ा काम कौन सा था, तो वो 376 की ऐतिहासिक भागीदारी।
मुझे लगा तुमने मेरा हाथ पकड़ा तो क्या हुआ, ऐसा लगा लड़की पीछे से आई क्या, लेकिन समझ गए ये टेनिस क्रिकेट डॉट इन के ऑपरेटर है। थर्टी फाइव पैतीस और इस ओवर की स्कोरर गेंदे कितनी शेष है, आखिरी गेंद शबास और भटकी हुई गेंद, ऐसा लग रहा है नो बॉल है, लाइन से बाहर फेंकी हुई गेंद है। अगली गेंद फ्री हिट है, निकेश एक आइकॉन खिलाड़ी है और आइकॉन खिलाड़ी इस बार देखा जाए आइकॉन है निकेतन, आइकॉन और आइकॉन के बीच इस बार देखा जाए मैच चल रहे, मैच जय भोले बनाम जय भैरी के बीच चल रहा है। फुल टॉस इस बार देखा जाए गेंद और सामने स्ट्रोक प्रीट है और इसी के साथ ये दो रन इकट्ठा कर चुके हैं, गुड रनिंग बिटवीन द विकेट और दो रनों के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। दो ओवर के समाप्ति के बाद जय भोले टीम का स्कोर है 38 विदाउट लॉस्ट। थ्री ओवर के बाद तीन षटकर नंतर जय भोले संघाजी धाव संख्या थी 38, शून्य गड़ी बाद 38 अशी धाव संख्या आहे और उभरे तीन षटकांचा खेळ अद्यापपर्यंत बाकी आहे। तुम्ही आम्ही पाहत आहात कारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा अंतर्गत श्रीदेव वेल्डेश्वर खारवी समाज पुरस्कृत खारवी समाज प्रीमियर लीग 2023 कमांड जे। थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन कर रहे, डीप मिड विकेट एक लॉन्ग ऑन है और एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग खिलाड़ी डीप स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी ले चुके हैं, एक खिलाड़ी डीप पॉइंट के ऊपर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ के ऊपर ही, ये पांच खिलाड़ी इस बार देखा जाए बाउंड्री पे तैनात कर दिया है। होता है क्रिकेट में उसने कोई दिक्कत नहीं, लेकिन चौथा ओवर जारी है। जय भोले टीम का स्कोर 38, हर छक्के के लिए 500 और हर चौके के लिए 400। जय भोले, फुल टॉस देगा तो 500 की नोट जाएगी, नहीं तो करेगी क्या, फुल टॉस दिया इसका मतलब क्या हुआ, कड़ाई में फटाक से लॉलीपॉप फ्राई किया। ₹500 का इनाम मिल चुका है जय भोले टीम की, ये जोड़ी भारत की मशहूर जोड़ी सचिन तेंदुलकर साहब और सौरव गांगुली साहब, उसी तरह से ये जोड़ी है आविष्कार और निकेतन। निकेतन बड़ा हाइट में गांगुली जैसे दिख रहे हैं और गांगुली भी भारत के बल्लेबाज थे और ये आविष्कार तेंदुलकर जैसे दिख रहे हैं, इनकी हाइट है वो दिख रही है। दूसरी गेंद बैकफुट पर जाकर इस गेंद को कवर पॉइंट के ऊपर खेला हुआ बेहतरीन तरीके से शॉट है, ठोकम ठोक चौवा आया, 400 गया टोटल मेरे हिसाब से 1200 गए।
बेहतरीन बल्लेबाजी आकाश की अगली बॉल और इस बार क्रॉस बैट से खेलने गए लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं है, डॉट गेंद चली गई, परिवर्तन वाली गेंद, आखिरी गेंद शेष। इस पांच गेंदों में देखा जाए तो मेरे से 17 रन आ चुके, 2 छक्के, 1 बाउंड्री, 1 सिंगल। और इस बार याद है कि आगे निकले बल्ले के ऊपर, इस बार देखा जाए रन मिल चुकी और 1 सिंगल के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। और ये देखिए जो लाल रंग के जो खिलाड़ी है जय भोले के, वो खुद इस बार स्कोर 56 रन स्कोर ऊपर, 4 षटक संपली गई, 4 षटक नंतर जय भोले संघाची धाव संख्या 56 बिनबाद 56। आखिरी 12 गेंद, इस 12 गेंद शेष है, 2 ओवर की मैच शेष है। हम डीजे के पास जा रहा हूं क्योंकि वो भी ऑपरेटर बनने जा रहा है। गुजरात के गेंदबाज आए थे और उसके ऊपर उन्हें हमला कर दिया बल्लेबाज ने और 28 रन इकट्ठा किया था, तो वो थोड़ा सा गुस्से में आया था, तब वो उनके साथ एक बातचीत हुई, तो बाद में इस बार देखा जाए डगआउट से आवाज आया, तुझे मिर्चे लगी तो हम क्या करें। ये जब मार खाते हैं ना गेंदबाज ऐसे, तो मुझे 1996 के वर्ल्ड कप की याद आती है जब वकार यूनिस की धुलाई अजय जडेजा साहब जी ने की थी, क्वार्टर फाइनल का मुकाबला था, इमरान खान जी कप्तान थे और भारत के कप्तान मोहम्मद अजहरुद्दीन थे। 56 स्कोर 56, जोरदार प्रहार कर दिया है लेकिन इस बार सामने स्ट्रोक है और इस बार लॉन्ग ऑन खिलाड़ी ने इस बार देखा निकेश ने गेंद को फील्ड किया है लेकिन 2 रन लेने में कामयाब बने निकेतन, 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 58-58। 58 टीम का स्कोर है। निकेतन की सुंदर बल्लेबाजी, भारत के बल्लेबाज ये कब्बू प्लेयर है, खूंखार बल्लेबाजी हो रही और हवा में लॉब किया है सुंदर, काय डगआउट मधून आवाज आला, वाजव वाजव डीजे। यस निकेतन 31 31 रन पे खेल रहे। हा धन्यवाद धन्यवाद डीजी, मला तरी असं वाटतं की या फलंदाजी बघून लक्ष्मीकांत बेर्डेंचा जो पिक्चर होता तीच आठवण आली, त्याला कसा लाल रंग दिसल्यानंतर हवा टाईट हो जायची, त्याचा आगी गेंदबाज की बार पूरी लस्तपस्त हो चुके। हर्ष 31 31 पे खेल रहे निकेतन और इस ओवर की 4 गेंदें शेष है, 64-64 स्कोर। 3 मुकाबले जय भोले टीम ने जीते और जय भैरी टीम ने 2 मुकाबले जीते, 3 मुकाबले आई नवलाई टीम ने जीते। चिंचेश्वर टीम और चिंच बंदर टीम के पैकर, उनके खिलाड़ी, उनके कैप्टन ने अच्छा परफॉर्मेंस दिखाया ना, ऐसे डालेगी जाएगा समुन्द्र में गेंद स्नान करने के लिए और कहने के लिए दरिया कितना खोले। और 70 स्कोर और निकेतन पहुंच चुके हैं मुझे लग रहा है, निकेतन की 50 पूरी करने के लिए निकेतन को मेरे हिसाब से रन चाहिए इस बार देखा जाए 13। और इस बार याद देखिए ये गेंद गति से फेंकी थी लेकिन दिशा खराब थी, इसलिए अंपायर ने वाइड घोषित किया, 71 रन
72 रन 72 हो चुके हैं। वाइड और उसके ऊपर एक्स्ट्रा और रन आई गई, 72 हो चुके हैं 72। हर्ष की अगली बॉल आविष्कार के लिए 37 रन पे खेल रहे इस बार देखा है निकेतन। तेरह गेंदों में 31 रन 31 रनों की पारी खेल रहा है आविष्कार। क्या दाया बाया बल्लेबाजी की कॉम्बिनेशन का जलवा देखिए, तोड़ फोड़ मैदान के अंदर आग लगाई भविष्य की पट्टी के ऊपर, और गेंदबाजों को ऐसा रिमांड में लिया है मानो बोलती बंद कही गेंदबाजों की। लेकिन डरो मत, ये क्रिकेट ही, क्रिकेट में ऐसा होता ही रहता है। आपको बताता हूं किस्सा इस इनिंग के बाद। 28 गेंदों में 72 रनों की शानदार तेज तर्रार पार्टनरशिप, लॉप किया है कैच की संभावना, लपक लिया कैच और आविष्कार के पारी का खात्मा। 72 रनों की पार्टनरशिप टूट गई है और पहली विकेट जय भोले टीम की गिर चुकी है 72 लॉस ऑफ वन। 31 रनों की बहुमूल्य जानदार शानदार पारी आविष्कार की खत्म हो गई डीजे। अबे क्या गुल गया गुलशन गया, गई होठों की लाली, अब तो पीछा छोड़ दे, हो गई बच्चे वाली। सामने और खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, एक और इसी का खराब। ए भाई साहब क्या कर रहे तू, चार रन। धन्यवाद डीजी। स्कोर 76-76, आखिरी बॉल शेष। अमित ने बाउंड्री के साथ शानदार स्ट्रेट ड्राइव खेला चार रन के लिए। जोरदार प्रहार मिड विकेट के ऊपर, गेंद खिलाड़ी मौजूद है और खराब से तरक्षण यहां देखा जाए, मिलेंगे इस गेंद के ऊपर दो रन, और दो रनों के साथ इस बीच ये ओवर खत्म हो चुके हैं। पांच षटकन नंतर जय भोले संघाची धाव संख्या थी 78, एक घड़ी बाद 78। आखिरी छह गेंदे आखिरी ओवर, जबरदस्त आज डीजे मास्टर तो नाव काय विजय पावसे विजय, अगदी तू अगदी चांगली तुझी ऑपरेटिंग आहे। सलमान का गाव तो थोड़ा प्रॉब्लेम होतो, सलमान को मुझे लग रहा है खाने को रेस्ट दो और सलमान को करो जो तुझे चाहिए वो पैसा लो, बाकी ऑपरेटर हमारे रहेंगे। अंपायर को पानी चाहिए, पानी लेके जाओ, क्योंकि उनके शरीर के अंदर पानी थोड़ा कम हो गया है क्योंकि हीट ज्यादा है, टेम्परेचर बढ़ रहा है, जल्दी पानी लेके जाओ। पांच षटक संपली गेली, आणि पांच षटका मध्ये जय भोले संघाची धाव संख्या आहे ती 78। पांच षटक संपलीत, एक विकेट मैदानाच्या बाहेर गेलाय, उर्वरित सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे। और जो बल्लेबाज जो खेळ रहे इस बार देखा जाए निकेतन, वो निकेतन व्यक्तिगत टेनिस क्रिकेट कितने रन पे खेल रहे, 37। सेवेंटी एट, 78 रन स्कोरबोर्ड के ऊपर,
50 बनाने के लिए सलामी बल्लेबाज निकेतन को चाहिए 13 रन। और आखिरी बॉलर है जय भैरी टीम के, बॉलर इज नेम पारस। पारस को छूने के बाद आदमी और बड़ा हो जाता है, जैसे मिडास राजा ने छूने के बाद सब सोना होता है, बच्ची भी सोना हो गई उसकी। और ये गेंद अंपायर राजेंद्र घर साहब वाइड घोषित कर रहे, अतिरिक्त रनों के साथ स्कोर जय भोले टीम का पहुंच चुका है 79 रन, धाव संख्या 79। लाल रंग सामने वाली टीम को डेंजर लग रहा है, जैसे लक्ष्मीकांत बेर्डे को लाल दिखने के बाद हवा टाइट होती थी उसकी। हाँ लाल कलर बहुत डेंजर है, लाल में बेहाल है आदमी। एक और इसी के साथ ये दो पूरा हो जाएगा, दो के साथ 39 पे पहुंच चुके हैं निकेतन। निकेतन को 50 पूरी करने के लिए 11 रन चाहिए, 50 धावा पूर्ण करने से निकेतन का 11 धावन की गरज है। 81 स्कोर जय भोले टीम का। टाइमिंग नहीं हुआ है, देखिए थोड़ी गेंद नीचे रह गई है, कनेक्शन मजबूती का हुआ नहीं। पारस की बहुत ही बढ़िया इस बार देखा जाइए गेंद, आखिरी 4 बॉल शेष है, 11 रन चाहिए 50 पूरा करने के लिए, बस 2 छक्के चाहिए निकेतन को। टीम का स्कोर 81, आखिरी 4 बॉल शेष। इस बार यह सिंगल जरूर मिलेगी, और एक सिंगल दूर और एक ही सिंगल मिलेगी, अब स्ट्राइक निकेतन के पास नहीं होगी। और एक सिंगल के साथ स्कोर 82-82, 3 गेंदे खत्म हो गए, अब 3 गेंदे शेष है। अमित पहुंचे खेल रहे 6 पे, और मुझे लग रहा है कि खुद निकेतन का स्कोर 40 हो चुका है। 50 बनाने के लिए निकेतन को 10 रन चाहिए, लेकिन गेंदे बची हुई 3। नेक्स्ट मैच श्रीदेव वेलनेश्वर बनाम श्री विट्ठल रखुमाई, टॉस करने के लिए दोनों कप्तान हमारे टॉस बॉक्स में आई है। टॉस का बॉस कौन हो जाएगा देखना पड़ेगा। अमित इस गेंद को खेलेंगे, पारस की चौथी बॉल, और ये गेंद जरूर छोड़ दिया है, लेकिन गेंद लाइन से बाहर नहीं है, गेंद आउटसाइड ऑफ टर्म रखी हुई है। और इस बार देखा जाए आखिरी 2 बॉल शेष है। इस बीच 82 रन स्कोर बोर्ड के ऊपर 82, 5वीं गेंद पारस की कैसी होगी। और टॉप एज लगा विकेट कीपर आकाश ने कैच को लपक लिया है, अमित बाहर चले 6 रन बना के, 82 लॉस ऑफ 2 और आखिरी गेंद शेष डीजे। दो जबरदस्त छक्के लगा दिए थे, बिल्कुल 4 गेंदों में 7 रनों की जरूरत थी, तो उन्होंने बैक टू बैक 2 छक्के दाग दिए, और अपनी टीम को उन्होंने जीत अर्जित करने में बहुमूल्य योगदान दिया। लेकिन अब आखिरी गेंद शेष है, निकेतन की 50 पूरी नहीं होगी, 40 पे वो इस बार देखा जाए, और नॉन स्ट्राइकर एंड पे आखिरी ओवर की आखिरी गेंद। यह श्रीदेव वेलनेश्वर कैप्टन और श्री विट्ठल रखुमाई कैप्टन टॉस करने के लिए टॉस बॉक्स में आई, आखिरी बॉल इस बार याद देखा जाए लॉन्ग ऑफ के ऊपर खेला हुआ शॉट है, एक सिंगल और इसी के साथ 2 रन इकट्ठा करने में कामयाब बनी, और 2 रनों के साथ ये इनिंग खत्म हो गई। 84 स्कोर बोर्ड के ऊपर 40 रन पे निकेतन नॉट आउट रहे, उसमें 4 लंबे छक्के हैं, एक बाउंड्री का डबल सिंगल के साथ निकेतन ने तूफानी पारी खेली अपने टीम के लिए। आइकॉन खिलाड़ी ने जय भोले टीम के लिए शानदार जलवा दिखाया है, और अब जीतने के लिए 85 रनों की जरूरत है जय भैरी टीम को
36 गेंदों में श्रीदेव वेलनेश्वर बनाम श्री विट्ठल रखुमाई के बीच नेक्स्ट मैच है। टॉस करने के लिए टॉस बॉक्स में आई है जय भैरी टीम की कैसी होगी बल्लेबाजी और जय भोले टीम की कैसी होगी गेंदबाजी। मैच कौन जीतेगा कौन है गरे? इसका भविष्य हम तो जानते नहीं है, लेकिन सुनिए नीतीश पंडित सर इनकी जुबानी। क्रिकेट की कहानी हम लेते रेस, मिलते अगले मैच के लिए, रखे ख्याल, नमस्कार। मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस मध्ये टॉस साठी या। ग्रुप क मधून अशी पहिली मॅच आहे, अर्थात हा आजच्या दिवसातील पाचवा सामना आहे, श्रीदेव वेळनेश्वर अ वर्सेस श्री विठ्ठल रखुमाई। मान्यवरांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या। क गटातील ही पहिली मॅच आणि आजच्या दिवसातील हा पाचवा सामना आहे। दोन्ही कॅप्टनला सगळ्यांकडून खूप सारे शुभेच्छा। या संत तांडे साहेबांच्या शुभ हस्ते सोते टॉस कोण मागते? यस टेल टेल यस। नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, 6 षटकांचा सामना आहे, काय असेल आपला निर्णय? नक्कीच दोन दिवसाचे सामने बघता, तीन दिवसाचे इथे स्कोर चेस होतोय, कारण बॉल चांगला जातोय, त्यामुळे प्रथम फर्स्ट फील्ड करण्याचा निर्णय घेतोय मी। आपण फर्स्ट फील्डिंग करण्याचा निर्णय घेतोय, कोणत्या सुरुवातीचे आघाडीचे आपले गोलंदाज आहेत ते थांबू शकतात आणि कसं वाटतं आपलं आयोजन? आपलाच आयोजन आयोजनाबद्दल नादच नाही, आमचा खारवी समाज म्हणजे कसं आहे, जर पहिल्यांदा कोण स्पर्धा भरतो त्याच्या वरचढ तयारी करायची तयारी असते प्रत्येकामध्ये, तशी जी तयारी झाली नादखुळा आणि या ट्रॉफ्यांचं दुकान आपल्याला दिसतोयच, असे तुमच्याकडेही होत असतील स्पर्धा, पण अशा प्रकारे तुम्ही बघितलं का आयोजन नियोजन? अगदी आमच्याकडे आयोजन असतो असं काय काय, परंतु तुम्ही हा 9 दिवस ठेवलेला भोजन प्रत्येकाचा मान सन्मान हा अगदी जबरदस्त आहे। तर श्रीदेव वेळनेश्वर संघानं मात्र इथं नाणेफेकीचं कौल जिंकलंय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, त्यांना सुद्धा आमच्याकडून खूप सारे शुभेच्छा असतील। श्री विठ्ठल रखुमाई आपल्या वाटेला सर्वप्रथम फलंदाजी येते, 6 षटकामध्ये आपण धावा किती जमू शकता? नक्कीच 6 षटकामध्ये आमचा 90 टप्पा पार करण्याचा प्रयत्न असेल, परंतु असे कोणते सुरुवातीला फलंदाज आहेत की अटॅक करून आपण धावा जमू शकता आणि कसं वाटतंय आपलं आयोजन आणि समोरच्या टीम बद्दल आपण काय सांगू शकता? आयोजनाबद्दल काही बोली म्हणजे सर्वात भारीच आयोजन। धन्यवाद। जे खेळाडू मात्र खेळण्यासाठी बहादर असतात ते मात्र मायूकर बोलण्यासाठी जरी कमजोर असतात काही हरकत नाही आहे। श्रीदेव वेळनेश्वर संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळते, नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम घेतलाय क्षेत्ररक्षण आणि श्री विठ्ठल रखुमाई संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे। 6 षटकांचा सामना हा घमासान मुकाबला आपल्याला बघायला भेटेल, परंतु मॅच मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण आहे। जय भोले आणि जय भैरी संघामध्ये आपण जाऊया टॉस मधून, जिथे सरळ आमचे नितेश पंडित सर उपस्थित आहेत सुमधुर आवाज ऐकण्यासाठी। बॅक टू द कमेंट बॉक्स। धन्यवाद। खरं तर आजच्या दुपारच्या सत्रानंतर उत्तरार्धात खेळात आपण येतोय, आजची चौथी मॅच या मैदानावरती सुरू आहे। मैदानावरती सुरू असणारा सामना जय भैरी विपक्ष जय भोले। आता या ठिकाणी जर आपण या सामन्यांचा जर विचार केला तर जय भोले हा संघ या संघानं सुरुवातीला जर बघितलं सर्वात मोठी पार्टनरशिप झाली अमित, इथं 3 झेल मिस केल्या गेल्या, 1 डिपीट विकेटकडे झेल मिस केला गेला,
अन्यथा आविष्कारला आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत खेळणारा जो खेळाडू होता निकेतन याला मात्र कुठतरी मध्ये थांबावं लागलं असतं. सुरुवात अशी झाली होती की 90-96 पर्यंत धावसंख्या मजल मारेल का, परंतु नंतरच्या गोलंदाजानं एखाद्या मदमस्त हत्तीला अंकुश लावावं तशा प्रकारचा अंकुश मात्र लावला गेला आणि या ठिकाणी मात्र धावसंख्या झाल्या त्या अगदी फक्त आणि फक्त 84. 85 धावांचं टार्गेट आहे. पारस यानं शेवटचे अगदी जर षटक बघितलं तर स्लॉगवर आणि 96-97 पर्यंत अगदी ही धावसंख्या जाऊ शकत होती, ती त्यानं फक्त 4-5 धावसंख्या उभ्या केल्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोण येणार निश्चित जय बोले टीम कडून त्यांना दाखवलं होतं. मी पहिल्या सत्रापासून सांगितलं रोहन की अगदी जय बोले टीम मोठ्या आत्मविश्वासात उतरलेली आहे. का आम्ही ठरलो गेल्या वर्षी गतवर्षीचे चॅम्पियन या KPL चे, याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांच्या खेळातून पाहायला मिळाला. तिकडे अगदी उल्लेख केला होता अमित म्हात्रे यानं की ज्याप्रमाणे इंडियन टीम मध्ये सर्वात मोठी भागीदारी असायची सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांची, त्यातील सौरव गांगुली यांना अगदी त्याच प्रकारे सन्मान दिला त्या फटक्यानं. एक उंच पुरा फटका जिथं अगदी बांधकाम सुरू आहे एका इमारतीचं, त्या इमारतीच्या बांधकामापर्यंत आपला फटका दाखवला निकेतननं. या वेळेला गोलंदाजी मार्कवर आहे यश. यशला यश मिळेल का फर्स्ट टू गो? अतिशय सुरेख बॅटची अप्पर एज घेतोय, चेंडू येतोय का होणार ना, निश्चितच सीमारेषेकडे जातोय, परंतु दोन धावसंख्या पळून काढतायत निकेश आणि दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली गेली 2 घरात. आता 5 षटकं 5 चेंडू, जवळजवळ 35 चेंडूंचा खेळ बाकी असेल धावसंख्येसाठी, विजयासाठी धावसंख्या अपेक्षित असतील 83. इथं आता पुढचा जो सामना होणार आहे टफ सामना असणार आहे सी पोल मधील क गटातील. स्वतः यजमान आहे वेळनेश्वर, श्रीदेव वेळनेश्वर, विपक्ष वरवडे विठ्ठल रखुमाई VRCC. या वेळेला परत एकदा बॅटची कडा घेऊन आपण पाहू शकाल आकाश या वेळेला स्ट्राईक एंड कडे येईल. निकेश टीम धावसंख्येवरती खेळतोय, धावसंख्या धावपाटलावरती पाहायला मिळतायत बिनबाद 3 घरात. स्वतः कर्णधार संपूर्ण संघाचे मदार ज्याच्या खांद्यावरती, संपूर्ण संघाची धुरा ज्याच्या खांद्यावरती, तोच आकाश या वेळेला चाचपणे करतोय. कारण पहिल्या पॉवर प्लेचं ज्या वेळेला षटक सुरू असेल त्या वेळेला अगदी आपण खेळ खेळत असताना मोठे फटके आणि मोठे फटके घेत असताना जर अगदी 38 सर्कलच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न असतोय प्रत्येक सलामीच्या सलामीवीरांचा, तोच असणार का कर्णधार आकाशचा? अतिशय सुरेख ताकदीचा वापर केला, सरासरी जिंकायचा आहे त्या सरासरीनं जिंकणार का हे मनात ठेवून मारलेला फटका जातोय 6 धावांसाठी षटकार. आकाशनं अगदी टायमिंग प्रॉपर साधला, त्याच्या बॅट मधून लगावला डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार. खरं तर ही मॅच जय बैरीला जर सुपर 8 मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर प्रचंड मोठ्या फरकानं ही आणि अगदीच कारण आपण पाहू शकाल आकाशनं गेल्या सामन्यामध्ये त्याचा काही परफॉर्मन्स वाटला नाही, या वेळेला जर त्याचा परफॉर्मन्स दाखवला तरच किंबहुना विजय संपादित करता येईल आणि विजय संपादन केल्यानंतर तोही जर मूळ फरकाना असेल निश्चित अशा फरकाना असेल तर सुपर 8 साठी क्वालिफाय होता येईल. परंतु कारण समोर असणारी तेवढीच मातब्बर टीम आहे, टीमचं नावच आहे जय बोले. त्यानंतर आई नवलाई ही टीम अगदी सुपर 8 साठी क्वालिफाय झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही, कारण 3 विजय जिनं संपादन केलेले आहेत, त्याच्यानंतर आई आगडी देवी, त्याच्यानंतर सागर पुत्र, हे असे संघ आता टॉपचे संघ ठरू लागले सुपर 8 मध्ये दाखल होणारे संघ. क गटाला सुरुवात होईल शिडे वेळनेश्वर विपक्ष विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब वरवडे. खर तर काहीसा मूळ मंत्र येतोय, क्वालिफाईड पंचांकडून इशारा येते चेंडू आणि चेंडू अगदी धोक्याच्या ठिकाणी, म्हणजे पाहू शकाल तसं तर कोकण आणि कोकणातील कारण दक्षिण विजयाकडे राजे निघाले सिंधुदुर्ग, खरं तर दर्याच्या किनाऱ्यावरती त्या लाटांसमोर उभं राहिलं ना की स्वराज्याचे प्रति शिवाजी ज्यांना म्हटलं जायचं, दर्याचे सरखेल कान्होजी आंग्रे कोण विसरणार त्या व्यक्तिमत्वाला,
दर्याभराचा शिवाजी म्हणून ज्याला संबोधलं जायचं अगदी तीच आठवण होतोय खारवी समाज प्रीमियर लीगच्या या देखणे आयोजनाला आल्यानंतर. आणि मग अशा कोकण किनारपट्टीत रत्नागिरी काय रायगडमध्ये काय काटेरी झुडपं असतायत. रायगड सुद्धा स्वराज्याची राजधानी अशीच करवंदांच्या काटेरी झुडपांमध्ये आहे, जिला पूर्वी रायरी असं म्हटलं जायचं आता रायगड असं म्हटलं जातोय. मे 1656 ला राजांकडे आली खरी आणि तेव्हा मात्र त्या रायरीला रायगड हे नाव दिलं गेलं आणि म्हणून रायगड हा अभेद्य किल्ला होता, त्याला राजधानीचं स्वरूप दिलं. काही गनिमाना जिंकता येऊ शकत नाही, खरं तर सुळके बघितले त्यांचे आणि काटेरी झुळप सभोवताली असल्या कारणानं गणिम हा त्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता आणि तिथं अगदी चेंडू गेलेला दिसला. परत एकदा यश आपल्या कोट्यातील, पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं ओ द विकेट मारा करतोय. स्ट्रेट पिट केलेला चेंडू जाईल का सरळ सी मारी शक्य दोन चार धावांसाठी खणखणीत चौका. आणि यावेळेला मात्र एक छानस गीत लावणी मधून अप्रतिम डीजे साऊंड सिस्टीम इथं पाहू शकाल. परत एकदा या षटकातील पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न लॉंग ऑन आणि डिप विकेट दिशेच्या दिशेने टोलवलेला चेंडू. इथं मात्र चेंडूला फील्ड होतो तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण झाली, धावसंख्या धावपटलावरती एक न वधारली गेली, धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसतोय 14 घरामध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आला यश 2-1, 6-4, 1. पाच चेंडू संपले गेले, 14 धावसंख्या दिल्या, सफलता अजून प्राप्त करता आली नाही. खर तर असं म्हटलं जातोय की आजच्या या प्रतियोगितेला अनेक काही मान्यवरांची उपस्थिती काल आजपर्यंत लागली, अजूनही आताच काही क्षणांपूर्वी एका बोटीचे बोट मालक उरण करंजावरून ज्यांचा कॉल आला उद्या अगदी दाखल होतील या आपल्या प्रतियोगितेत या लीग मध्ये. पर्ससेन बोट असोसिएशनचे अगदी त्या संघटनेचे अध्यक्ष नितीनजी कोली, उरण पंचायत समितीचे माजी सभापती यांचंही शुभागमन उद्या या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खारवी समाज प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्यासाठी होईल. कारण ज्यांच्या नियोजनातूनच इथं सागर परिक्रमा भाग 5 फेज 5 चा देखणा कार्यक्रम करंजाच्या भूमीत साकारला होता. परत एकदा आपण पाहू शकाल एक छानसा पहिला षटक संपला गेला, धावसंख्या धावपटलावरती आहेत 16 मात्र जर सरासरीनं वाटचाल केली तरी विजयाच्या सीमार विजयाच्या पल्ल्यापर्यंत सहजगत्या पोहोचता येईल. परंतु पाहायचं आहे भागीदारी महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. आणि या वेळेला 30 चेंडू आणि 69 धावांच्या आवश्यकता ही निर्णायक विजयासाठी असणार आहे. पुढचा सामना सुद्धा एक आगळा वेगळा आनंद देईल. तुम्हाला ठाऊक असेल एकदा का मॅचचा खेळ संपला ना आम्ही, आज एकदा 6 वाजून गेले की नाक्या नाक्यावरती सर्व चर्चा असतोय उद्या आपली काय रणनीती असेल, उद्या काय प्लॅनिंग करावं लागेल, तेव्हा आपल्याला सुपर 8 साठी क्वालिफाय होता येईल. रात्रभर उत्तर रात्रीपर्यंत यांची अगदी शॉर्ट मीटिंग लॉंग मीटिंग शॉर्ट काय लॉंग मीटिंग सुरू असतात. या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू आकाश इथं मात्र फसला, स्वतः कर्णधार सर सेनापती फसला, चेंडू सरळ गेला एष्ट रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. हॅलो खारवी समाज क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी जिल्हा अंतर्गत श्री देवळेश्वर खारवी समाज पुरस्कृत खारवी समाज प्रीमियर लीग 2023 पर्व 4 या स्पर्धेसाठी उपस्थित आमचे पाहुणे प्रतिष्ठित आमच्या खारवी समाज पतसंस्था अध्यक्ष श्री संतोषजी पावरी साहेब, तसेच आमच्या खारवी समाज पतसंस्था उपाध्यक्ष सुधीरजी वासावे साहेब, तसेच आमचे पतसंस्था संचालक श्री वासुदेव वाघे साहेब, तसेच दिनेश ढोरलेकर सर, मदन ढोरलेकर, संदीप वनकर आणि दिनेश जाकर या सर्वांचं आगमन त्यांना विनंती करतो की आपण पॅव्हिलियनमध्ये यायचं आहे. धन्यवाद. खरं तर ही फक्त क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी नाही मित्रांनो, ग्राउंडच्या अगदी दुतर्फा बघितलं तर चारही बाजूला अनेक स्टॉल लागलेले आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांचं आगमन होईल पाहू शकाल. सुरू असणारा ही सामना रंगतदार आहे आणि मी उल्लेख करेन खवय्ये म्हटले तर अगदी आईस्क्रीमच्या त्या स्टॉलपासून नजर टाकली तर वडापावच्या स्टॉलपर्यंत ज्या प्रकारे नाईट टुर्नामेंटचं आयोजन असतोय ना त्या टुर्नामेंट्सप्रमाणे खवय्यांसाठी मेजवानी आहे. या कार्यक्रमाच्या अगदी निमित्ताने आपण पाहू शकाल सामना सुरू आहे दुसरा षटक प्रगतीपथावरती निखिल 0102 एक VIP नंबर परत एकदा आपल्याला चार चेंडूंमध्ये दिसतोय त्याच्या नावाच्या समोर धावसंख्या पहिला निर्धाव दुसरा एक तिसरा दोन चौथा निर्धाव 0-0-2 आणि अगदी या बलेला मात्र अवांतर म्हणजेच 0-1-0-2-1 अवांतर अशा प्रकारची धावसंख्या म्हणजे पहिल्या षटकावरती खरपूस समाचार घेतला गेला आणि त्याच्यानंतर मात्र 16 धावसंख्या जमा केल्या मात्र दुसरा षटक घेऊन आला अजूनही सूर गवसत नाही. अवलेला मात्र जोरदार अपील केला बॅटला चाटून जाणारा चेंडू सलामीचा सलामीवीर निकेश होणार बॅक पॅव्हिलियन डीजे माननीय मान्यवर अतिथी कक्षाकडे वाटचाल करताना दिसत आहेत खारवी समाज पतसंस्था अध्यक्ष श्री संतोषजी पावरी साहेबांचं शुभ आगमन आहे. त्यानंतर पतसंस्था संचालक सन्माननीय वासुदेव वाघे साहेबांचं शुभ आगमन आहे. खारवी समाज पतसंस्था उपाध्यक्ष सुधीरजी वासावे सर. त्यानंतर या खारवी समाज पतसंस्थेचे संचालक दिनेशजी डोरलेकर मदनजी डोरलेकर संदीपजी वनकर दिनेशजी जाकर आणि मुख्य कार्यकारी आदरणीय प्रसादजी खडपे साहेब या सर्व मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये KPL 2023 क्रीडानगरीमध्ये सहर्ष सविनय स्वागत असेल. येस तिसरे षटक संपल्यानंतर अगदी जलपान पाण्याची व्यवस्था करायची मैदानावरती. सुरू असणारा सामना हा चौथा आहे ब गटातील शेवटचा सामना आहे. अवघ्या काही क्षणानंतर निश्चित होईल ब गटात दोन टीम कोणत्या क्वालिफाय होतील सुपर 8 मध्ये. आतापर्यंत जवळजवळ 2 किंबहुना 3 टीम या क्वालिफाय झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू संदेश ऑन ट्रॅक गोलंदाजीवरती डाव्या हाताचा फलंदाज संदेश आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र फरक आणि फरक दिसू लागला. आता मात्र विजयाच्या ज्या आशा असतात ना त्या कोलमडून पडल्या जात आहेत ज्या वेळेला अशा प्रकारचे. कारण सुरुवातीला एक 84-85 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. पहिला षटक संपला होता धावसंख्या धावपटलावरती होत्या 16. दुसरा षटक संपतोय धावसंख्या धावपटलावरती आहेत 20. म्हणजे या षटकाचं जर विवरण करायचं झालं रोहन तर या षटकामध्ये एक सफलता प्राप्त करून 4 धावसंख्या फक्त आणि फक्त या निखिलनं दिल्या. खरं तर कौतुकास्पद एक सुपर ओव्हर म्हणावी लागेल एक अप्रतिम षटक म्हणावं लागेल. त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं खारवी समाज पतसंस्था अध्यक्ष या सर्व मान्यवरांचा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात या खारवी समाज प्रीमियर लीग पतसंस्थेच्या मान्यवरांचा टाळ्यांच्या गजरात आम्ही सविनय स्वागत करतो. सर्वांनी अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. खरं तर कालही मी उल्लेख केला सहकारातून समृद्धीकडे आणि सहकारातून समृद्धीकडे जात असतानाच पतसंस्था निर्माण झाल्या. मग मत्स्य व्यवसाय या स्वरूपात असतील आर्थिक ग्रामीण बिगर शेती असतील अशा काही पतसंस्था उभ्या राहिल्या. मग रत्नागिरीत सुद्धा माझी खारवी समाज पतसंस्था उभी राहिली आणि त्याच्या अध्यक्ष सन्माननीय संतोषजी पारवी साहेब पावरी साहेब यांचं शुभ आगमन आहे. संतोषजी पावरी साहेबांचं शुभ आगमन. त्यानंतर या पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधीरजी वासावे पतसंस्थेचे मुख्य संचालक वासुदेव वाघे या सर्व मान्यवरांचं प्रथमतः शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो आहे. खरं तर तुम्ही ज्या पतसंस्थेमध्ये आहे बघा ना आल्यानंतर तुम्हाला लगेचच गेस्ट इज गॉड आले पाहुणा देवा समान आहे. त्याला जलपान दिलं गेलं. आपल्या संस्कृतीत जलदानाला प्रचंड मोठं महत्व आहे. म्हणूनच या खारवी समाजाबद्दल सांगितलं की भुकेपुरतं खाणं ही प्रकृती आहे भुकेपेक्षा जास्त खाणं ही विकृती आहे. मात्र स्वतःची भूक जाणून दुसऱ्याची भूक जाणून स्वतःच्या पाटातली अर्धी भाकरी दुसऱ्यांना देणं
ही माझी खारवी समाजाची ही संस्कृती आहे. या उक्तीप्रमाणे अगदी आपला पहिल्यांदा शब्द सुमनानं स्वागत केलं जातोय. 3 षटकं संपली जातील आणि 3 षटकाच्या 2 षटकं संपली गेली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 20 घरामध्ये क गटाला सी पोलला सुरुवात होईल. यजमानपद भूषवतील श्रीदेव वेळणेश्वर आणि त्यांच्यासोबत लढत असेल विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब RCC वरवडे. तर अतिशय छानशी झुंज आपल्याला परत एकदा पाहायला मिळेल. काही मॅचेस काही सामने औपचारिक होत आहेत परंतु इतर सामन्यांकडे जर बारकाईनं लक्ष दिलं तर अगदी ते सामने हे आत्तापर्यंत झालेले बहुतांश सामने रोहन हे सामने अगदी आटातटीचे रंगतदार मजेशीर सामने झालेले दिसले. इथं मात्र जोपर्यंत आकाश मैदानावरती सज्ज आहे तोपर्यंत संपूर्ण संघाची मदार असेल जय भैरी. या टीमचा कर्णधार स्वतः आकाश उंच पुरा जवळजवळ 6 फूट उंची ताकतीचा वापा टायमिंग प्रॉपर दिला फटका चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर सरकार. धन्यवाद. अगदी 1 षटकानंतर आम्ही मान्यवरांच्या स्वागताकडे वळणार आहोत कारण आल्यानंतर विश्रांती. खरं तर समुद्र किनाऱ्यावरती अशा उंच ठिकाणी यावं आणि विश्रांती घ्यावी अशा प्रकारच्या अगदी आपल्याला थोडीशी विश्रांती दिली जाईल आणि त्याच्यानंतर आपण मैदानातून थेट येऊ अतिथी कक्षाकडे. चला अगदी चेंडूची पूर्तता केली जाईल मैदानावरती. पाहू शकाल जवळजवळ 11 तंबू उभारलेत आणि या 11 तंबूंमध्ये अलोट असणारी गर्दी खरं तर सावलीचा आस्वाद घेत असताना सुद्धा काहींना उन्हामध्ये राहून या कार्यक्रमाचा या मॅचचा आस्वाद घ्यावा लागतोय. सुरुवातीलाच अगदी कालचा खेळ संपला तेव्हा क्वालिफाईड ऑफिशियल पंच अंपायर संदीप पाटील प्रशांत माली आणि राजेंद्र गरज सरांशी चर्चा झाली की नेक्स्ट टाइम जर हा आयोजन असेल तर सभोवताली मंडप असणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वच अगदी उन्हातून या मॅचचा आस्वाद न घेता सावलीमधून अगदी छायेत राहून या मॅचचा या सामन्याचा आस्वाद घेता येईल. खरं तर आज चौथ्या पर्वातील चौथा दिवस आहे आणि चौथ्या पर्वातील चौथ्या दिवसाला आपण पाहताय जो सामना जय भोले विपक्ष जय भैरी. वैयक्तिक पहिलं आणि सांगे एक 3rd षटक घेऊन आला निकेतन. हॅलो जी, तर एक छानसा चेंडू या वेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. आवाज कमी करते कमी कर. वैयक्तिक पहिलं आणि सांगे 3rd षटक या 3rd षटकातील 2ऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची मोहर लागली गेली. परत एकदा तोच आकाश संपूर्ण संघाचे मदार सरसेनापती कर्णधार कॅप्टन म्हणून आपल्या खांद्यावरती पेळताना दिसतोय. या वेळेला अतिशय ताकदीचा वापर केला होता लांबी जास्त उंची मात्र कमी. इथं मात्र काय होतोय निर्णय आपल्यापर्यंत येईल परंतु तोपर्यंत मात्र पाहायला मिळतोय हा येतोय खणखणीत चौकार. वीस जवळजवळ संघ या लीग मध्ये पार्टिसिपेट सहभागी झाले. त्या सर्व संघ मालकांना त्यांच्या घरात आठवणीत राहावी अशा प्रकारची खारवी प्रीमियर लीग 2023 ची सुंदर मोमेंटो सुंदर चषक आकर्षक अशा प्रकारची ट्रॉफी दिली जातोय 20 संघ मालकांसाठी आणि त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांसाठी. या वेळेला चौकारानंतर परत एकदा निश्चित सीमारेषेच्या बाहेर आज आई कणकणी चित्रपटाची आठवण करून दिली. इकडं मात्र अगदी आकाशच्या बॅटला धार आली त्याचा अगदी बॅटचं तोंड बोलू लागलं. पाऊस ऐन या उन्हात ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळालं हाही परत एकदा त्याच ताकदीचा वापर केला जातोय चेंडू जातो.
दहा चेंडूंमध्ये 34 धावसंख्येवरती खेळतोय वैयक्तिक, आणि अगदी जर पाहिलं तर आकाशच्या बॅट म्हणून आतापर्यंत 4 षटकार, 1 चौकार लगावला गेलेला आहे, 2 चौकार, 10 चेंडू 34 धावांवरती खेळतोय. धावसंख्या धावपटलावरती 42-42. पहिला षटक टाकलं होतं यशनं, ज्या यशनं धावसंख्या प्रतिस्पर्धी टीमला दिल्या होत्या 16, त्याच्यानंतर मात्र आला निखिल ज्यानं धावसंख्या दिल्या 4. तिसरा षटक परत एकदा यशला द्यावं का, थोडासा संभ्रम सुरू होता, ठरवलं मनानं वेध घेतला की नको निकेतनला द्यावं, निकेतनला दिला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती षटकार, पाचव्या चेंडूवरती षटकार, असा मात्र पाऊस पडू लागला या वेळेला धावसंख्येचा. तोच आकाश अतिशय सुरेख आखवट टप्प्याचा चेंडू, चेंडू जातोय बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक आकाशची. धन्यवाद. 3 षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या वधारली गेली, धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 48-40 घरात. 3 षटक संपली, आता 18 चेंडू, आणि 18 चेंडूंमध्ये 37 धावांची आवश्यकता असेल 18 चेंडूंमध्ये. समीकरण जवळ येऊ लागलं, आपण जाऊया अतिथी कक्षातील सन्माननीय पाहुण्यांच्या स्वागताकडे. ट्रम्पेट कमी करायचं, साऊंडचा वाढव, ट्रम्पेट कमी कर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे मान्यवर आदरणीय आरवी समाज पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी पावरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उपस्थित वेळनेश्वर गावचे पाटील सन्माननीय भिकाजी पाटील आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते पतसेव संस्थेची अगदी या रत्नागिरी जिल्ह्यातील खारवी समाज पतसंस्थेच्या खारवी पतसंस्था आणि खारवी समाज पतसंस्थेचे अध्यक्ष संतोषजी पावरी साहेब आहेत. मी आमच्या वेळनेश्वर गावचे पाटील आदरणीय भिकाजी पाटील सरांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय मान्यवरांचा आदरतिथ्य सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सन्माननीय संतोषजी पावरी साहेब, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. पतसंस्था म्हटलं तर खरं तर आर्थिक उलाढाल या पतसंस्थेतून आपल्या समाजाच्या माध्यमानं केली जातोय. या पतसंस्थेचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी पावरी साहेब, त्याचबरोबर सन्माननीय उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून तदनंतर वेळनेश्वर गावचे कारभारी संत तांडेल, आपल्याला विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे. मान्यवरांमधून सन्माननीय मान्यवर आदरणीय खारवी समाज पतसंस्था उपाध्यक्ष सुधीरजी वासावे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या गावचे कारभारी सन्माननीय तांडेल सरांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते. मला वाटतं याच तांडेल साहेबांच्या अर्थदानातून आपल्याला पहिल्या क्रमांकाचा चषक, आय थिंक जर माझं चुकत नसेल तर पहिल्या क्रमांकाचा चषक हा त्यांच्या माध्यमानं. जवळजवळ ज्या चषकाची उंची आहे 7.5 ते 8 फूट, चषक आवडला असेल तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. उपाध्यक्ष सुधीरजी वासावे सर, थँक्यू तुमचंही. आणि तदनंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या वासावे साहेबांचा सन्मान आमच्या गावचे कारभारी तांडेल साहेबांच्या पवित्र शुभास्ते. तदनंतर सन्माननीय मुख्य संचालक वासुदेव वाघे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. होडेकर माझ्या श्री वेळनेश्वरचे आदरणीय नंदकुमार सर, आपल्याला विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते वासुदेव वाघे यांचा आदरतिथ्य सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खारवी समाज पतसंस्था संचालक वासुदेव वाघे, त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्माननीय दिनेशजी ढोरलेकर यांचा आदरतिथ्य सन्मान या ठिकाणी होताना दिसेल. दिनेशजी ढोरलेकर. तदनंतर आकाशला फक्त अर्धशतकी खेळीसाठी 2 धावांची आवश्यकता आहे. जर तुमच्या टाळ्यांच्या शुभेच्छा असतील तर खारवी समाज प्रीमियर लीग मधील पहिला अर्धशतकी खेळी करणारा निकेश जाधव नंतर दुसरा अर्धशतकी खेळी लगावणारा असणार
आकाश पायचाय होत आहेत का, परंतु तत्पूर्वी परत एकदा दिनेशजी ढोरलेकर सरानंतर मदन ढोरलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आमच्या संयोजकांमधून वसंतजी शिरगावकर आपल्याला की आपल्या पवित्र शुभ असते. वसंतजी शिरगावकर 50 जोरदार तालाचा प्रतिसाद द्यात. उंचावताना दिसेल आकाश. जय भैरी टीम चा टीम कॅप्टन. मदनजी ढोरलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आदरतिथ्य सन्मान शिरगावकर सरांच्या पवित्र शुभ हस्ते होताना दिसेल. त्यांना वस्त्रालंकार आहे. खरं तर हा वस्त्र नुसता शॉल म्हणून स्वीकारू नका. ज्या वेळेला तो मेल मध्ये होता तेव्हा वस्त्र होता. आमच्या वतीनं तुमच्या अंगावरती टाकला जातोय तेव्हा तो वस्त्रालंकार होतोय. हिंदू संस्कृतीचा पवित्र श्रीफल आहे. येऊन आपल्याला आदरतिथ्य सन्मान. तर संदीप वनकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीपजी वनकर आयोजकांना विनंती करतोय. संदीपजी वनकर खारवी समाजाचे उपाध्यक्ष वेळणेश्वरचे. मिलिंदजी मोरे आपल्याला विनंती असेल. संदीपजी वनकर यांचा आदरतिथ्य सन्मान या ठिकाणी करायचा आहे. संदीपजी वनकर सरांचा आदरतिथ्य सन्मान या ठिकाणी होईल. आता पाहूया 65 धावसंख्या धावपटलावरती. फक्त आणि फक्त 20 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. सामना आवडला असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. जय भैरी टीमच्या या फलंदाजांसाठी. सामना होता कुठे आणि आणला कुठे? 13 चेंडू 20 धावांची आवश्यकता. तोच आकाश धडकला जातोय ज्याच्या फलंदाजी बद्दल काय म्हटलं जाईल. तदनंतर दिनेशजी जाकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजकांमधून महेंद्र शिरगावकर आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते दिनेश जाकर. येस, तृतीय क्रमांकाचा चषक महेंद्रजी शिरगावकर यांच्याकडून निश्चित आम्हाला मिळाला आहे. अतिशय सुरेख ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न होता सक्सेसफुल यशस्वी. इथं मात्र एक धावसंख्या पूर्ण केली. एक धावसंख्येवरतीच समाधान मानलं गेलं. दिनेशजी जाकर. तदनंतर मुख्य कार्यकर्ते अधिकारी प्रसादजी खडपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना की प्रसादजी खडपे साहेबांचाही आदरतिथ्य सन्मान. प्रसादजी खडपे सर्व मान्यवरांचा खारवी समाज प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या वतीनं जेवढे आयोजक आहेत त्या आयोजकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. घेऊन चलतोय आपल्याला मैदानाकडे. षटक संपली जात आहेत 4. आतापर्यंत फक्त आणि फक्त 24 चेंडूंचा खेळ संपलाय मित्रांनो. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. फक्त आणि फक्त एक बाद 66 धावा. आता समीकरण येऊन राहिलंय 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. आकाश स्ट्राईक रोटेट केली ठाऊक आहे का? डीप मिड विकेट कडे चेंडू गेल्यानंतर 2 धावसंख्या होऊ शकत होत्या. खारवी समाज क्रिकेट असोसिएशनचे सचिव खजिनदार कोषाध्यक्ष संजयजी अडुलकर सरांचं संजोग सरांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांचाही आदरतिथ्य सन्मान होईल. सामना अगदी सन्माननीय बबनजी वासावे यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा आदरतिथ्य सन्मान केला जाईल. खारवी समाज क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष यांचा आदरतिथ्य सन्मान बबनजी वासावे सर यांना विनंती केली जाईल की आपल्या आदरतिथ्य सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एवढा मोठा रणद्वंद्व आपल्याला पाहायला मिळतोय. ते त्यांचं नेतृत्व आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांचा आता अगदी सन्मान थांबूया कारण सामना रंगतदार आहे. जय भैरी विपक्ष जय भोले. अतिशय सुरेख या वलेला मारला चेंडू तो सीमा रेषेच्या बाहेर षटकार. वैयक्तिक खेळत असेल तो जवळजवळ खेळतोय. 63 धावसंख्येवर आवडले असेल नाबाद 63 खेळीसाठी जोरदार टाळ्याचा प्रतिसाद द्यायचा आहे. इथं म्हटलं जाईल याच्या खेळीसाठी वैयक्तिक कोट्यात 63 धावसंख्या. आणि परत एकदा आपल्या बॅटून दाखवला दणका. चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत चक्का. गोलंदाजी मार्कवर आला निकेतन. या वेळेला धडकला तो आकाश.
याच्या खेळीकडे बघितल्यानंतर अलगत मी काल ही म्हटलं होतं आविष्कारच्या खेळीबद्दल की चीते की चाल पर बाज के नजर पर और आकाश के बल्लेबाजी पर कभी संदेह नाही करणे का वो कभी भी मौत दे सकता है तशी अगदी फलंदाजी या ठिकाणी करताना दिसले. एका हाती सामना वन मॅन आर्मी किंग ऑफ द खारवी समाज प्रीमियर लीग. खारवी आहे राजा हा लाटिंग संधी खेळणारा. रडू नको भावा चिडू नको पडू नको भावा उचल. 84 84 फक्त एक धाव संख्या विजयासाठी. मित्रांनो वैयक्तिक पारीमध्ये दोन षटकारांचा हॅट्रिक लगावणारा सिक्सर किंग करू शकेल जर आपण त्याला जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद दिला तोच आकाश. मॅच कुठं होती आणि कुठे अगदी आली सरते शेवटी दोन षटक संपली होती. निखिलने मात्र फक्त चार धाव संख्या दिल्या होत्या 20 धाव संख्या दोन षटकात आणि उर्वरित अजूनही एक षटक शिल्लक आहे. स्वयंसेवकाने एक महत्वाची सूचना की चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर अगदी त्याच्याकडे तात्काळ लक्ष द्या. सर्व वेळनेश्वर गावचे सर्व आयोजक कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती असेल आपण सीमारेषेचा ताबा घ्या. आकाश 6464666264410666 काय नंबर आहे आकायचा. ओ ओ मॅच फिनिशर गेम फिनिशर गेम चेंजर सिक्सर किंग ऑल टाइम इव्हरग्रीन नाव आहे आकाश. डीजे मास्टर महत्त्वाच्या काही सूचना आहेत. आता अगदी कॉम्बॉक्स जवळ गर्दी करू नका. तुम्हाला निश्चित सांगितलं जाईल कुणी इकडे थांबू नका. लास्ट निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल. सरते शेट्टी राजे ग्रुप कडून आकाशसाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी येतो आहे आणि त्याचबरोबर राजे ग्रुप वेळनेश्वर यांच्याकडून आकाशसाठी. आकाश कुठल्या गावचा खेळाडू आहे? जांभारी वर्सोवा आणि वर्सोवा मध्ये राहणारा मुंबई मध्ये खेळणारा या वेळेला आपल्या समाजासाठी मला वाटतोय त्यानं बाईट देतानाही सांगितलं की मुंबईचा खेळ आणि माझ्या समाजासाठी खेळला जाणारा खेळ यातील फरक दाखवला या मैदानावरती. त्याच्या जर गुणपटलावरती लक्ष दिलं ना तर एखादा मोबाईल नंबर 10 अंकाचा उत्तम असावा अशा प्रकारच्या दोन षटकारांच्या हॅट्रिक लगावल्या. खर तर एक वन मॅन आर्मी ठरला या सामन्याचा त्या आकाशला राजे ग्रुप वेळनेश्वर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी.